भाजपाचा ओबीसी मोर्चा सेवा सप्ताहानिमित्त भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष योगेश अण्णा टिळेकर व प्रदेश सरचिटणीस शंकरराव वाघ यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्ह्यातील विंचूर व लासलगाव येथे ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष माननीय सभापती संजय शेवाळे यांनी गोरगरीब 12 बलुतेदारांना 15 दिवस पुरेल इतक्या किराणा मालाचे वाटप केले. सध्या कोरोनाच्या या महामारीमध्ये सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंमलात आणलेल्या लॉकडाऊनमुळे मजुरांचे व अनाथ अशा लोकांचे हातावर पोट असणाऱ्यांचे काम बंद झाले आहे, त्यामुळे त्यांच्या चुलीसुद्धा बंद झाल्या आहेत. अशा खरंच गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू, गहू व तांदूळ, किराणा वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. विंचूर येथील बजरंग मंदिर या ठिकाणी व लासलगाव येथील बहुरूपी महाराज यांच्या अनाथाश्रमामध्ये या वस्तूंचे वाटप करण्यात आले असून संजय शेवाळे म्हणाले की हा माझा एक खारीचा वाटा आहे आणि हे काम मी माझे कर्तव्य समजतो आणि यापुढेही असे सामाजिक कार्य गोरगरिबांसाठी आणि अनाथ लोकांसाठी करत राहील. यामध्ये राऊत वस्ती, पुंड वस्ती, खैरे वस्ती, चव्हाण वस्ती, संजय शेवाळे यांची खूप मोठी मदत झाली आहे. अजून कोणाला मदत हवी असल्यास माझ्याशी संपर्क साधावा असे शेवाळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी शंकरराव वाघ, कैलास सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार किशोर पाटील, निलेश सालकाडे, सचिन धारराव, असलम गनी, गोरख सोनवणे, गोरख गांगुर्डे, अनाथ आश्रमाचे चालक बहुरूपी महाराज गुंजाळ साहेब, सुनील क्षीरसागर, जनार्दन चव्हाण, मच्छिंद्र साळुंखे, ज्योतिताई शिंदे, कल्याणी क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते. वाईट वाटते कोरोना काळामध्ये आपल्या अनाथ आश्रमात आता मदतीची गरज होती. आम्ही आता विंचूरला एक कार्यक्रम केलाय, विंचूरलाचे गावातील जे महत्त्वाचं त्यांना मदतीची गरज त्यांना इतकं दिले आणि एक फुलना फुलाची पाकळी म्हणून आम्ही परत येणार आहे काही मदत घेऊन. पण आज आम्ही काही धान्याचो, तांदुळाचो, काही बिस्किट ते मुलांना देतोय. खरोखर इथं आल्यावर काय काय ऋणानुबंध आहे मला कळत नाही या आश्रमाची. मी 10-15 वर्षापूर्वी नंतर अनेक वेळा आलो, एक मनामध्ये वाटतं खरोखर मी या दाम्पत्याला खूप खूप परमेश्वराला विनंती करतो. खरं चांगलं असं काम आहे, त्यांना याच्यात खूप यश येऊ द्या, जेवढं चांगलं काम त्यांच्या हातून घडल अशी शक्ती त्यांना द्यावा असं मी परमेश्वर प्रार्थना करतो. आणि या मुलांचं बी बाबांच्या सत्संग मिळतोय आणि चांगले संस्कार मिळत आहे आता आणि एक चांगलं काम असं त्यांनी उभं केलंय. आता भविष्यात काम करताय वाढीव, आमची काय मदत असेल देईल. आणि मी मागे तुम्हाला म्हटलो होतो ते अनाथांना वगैरे सरकारचे खूप योजना आहे पण आपले काही असे टेक्निकल प्रॉब्लेम आहे ते आपण बसून सॉल्व्ह करून त्यांच्या आयुष्यासाठी त्यांना वेगवेगळं मदत मिळेल यासाठी अजून बी तुम्ही सांगा. आता तहसीलदार साहेब चांगले आलेले, आपण मदत करू, काय असेल ते करू. आज ह्या आश्रमामध्ये उपस्थित असल्याबद्दल त्यांचे मी सगळ्यांचे स्वागत करते आणि त्यांचे खूप खूप धन्यवाद करते की आज खरंच या लॉकडाऊनच्या काळात तसं जर पाहायला गेलं तर खरंच खूप कमी लोक असतील अशी की मदत करायचा हात त्यांचा पुढे येतो. त्यामुळे या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी, काही पत्रकार मंडळी असेल, निफाड तालुक्याचे सर्व काही पदाधिकारी असतील, या आश्रमशाळेमध्ये येऊन यांनी सर्वांनी खरंच खूप मोठा सिंहाचा वाटा म्हणून ही मदत केलेली आहे त्याबद्दल मी त्यांची खूप ऋणी आहे. या आधी पण बऱ्याच जणांनी सर्व महाराष्ट्रातून, नाशिक जिल्ह्यातून जेवढेही माझ्या परीने जेवढं मला करता आलं तेवढे सगळे पदाधिकारी, सर्व सन्माननीय सगळे काही ग्रुपचे सगळे मेंबर्स यांनी सगळ्यांनी इथे मदत आणली त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. आणि असंच आश्रमाला प्रत्येक ठिकठिकाणी आश्रमामध्ये जाऊन त्यांनी पण प्रत्येक गोष्टी यापुढेही बऱ्यापैकी सपोर्ट करावा व त्यांना मदत करावी. आणि मी पुन्हा एकदा संगीताताईंचे आणि दिलीप भाऊंचे पण खूप खूप आभार मानते त्यांनी हा स्वीकारल्याबद्दल. आणि नेहमीच आमच्यातर्फे जेवढी मदत होईल तेवढी आम्ही 100% करायचा प्रयत्न करू. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने ज्या गोरगरिबांना मदतीचा हात म्हणून पंचायत समिती माजी सभापती संजय शेवाळे, कैलास भाऊ सोनवणे, निलेश सालकाडे, किशोर पाटील, सचिन धारराव या सर्व ग्रामस्थांना भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने तुम्हाला माझे जे काही पूर्ण फुलाची पाकळी आम्ही देत आहोत त्यांनी मोठ्या मनाने स्वीकार करावा. कारण का आज गरिबाला मदतीसाठी बरेचसे लोक पुढे येत आहे, त्याचा एक वाटा म्हणून आमच्या भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने आमच्या संजूभाऊ शेवाळे यांनी जो उपक्रम राबवला त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. हा कोरोनाचा अत्यंत कठीण काळ आहे, याच्यामध्ये काही तुम्हाला फुलना फुलाची पाकळी मदत केली पाहिजे असं आम्हाला वाटतं.
त्यानुसार आम्ही भारतीय जनता पार्टी व ओबीसी मोर्चा यांच्या वतीने आज एक पहिला टप्प्याचा हा कार्यक्रम घेतोय. आज आपण 30 लाभार्थींना म्हणजे ज्यांना गरज आहे मदतीची त्यांना देतोय. परत 2-3 दिवसांनी परत असे आपल्याला एक आठवडाभर असे कार्यक्रम आयोजित करणार आहे आपण. तर त्याच्यामध्ये जीवनाचे वस्तू आपण तेल असो साखर असो चहा असो जे जीवनाचे वस्तू आहे त्याचे किट केले गहू आपण आणलेले आणि ते आपण वाटप करणार आहे. तर हे घ्या परत गरज पडली तर आम्ही तुम्हाला मदत करणार आहे. परत सगळ्यांनी काळजी घ्या कोरोनाची आता ह्या परिस्थिती गंभीर परिस्थिती सगळ्यांनी काळजी घ्यावी अशी विनंती करतो आणि आमचा हा थोडा मदतीचा स्वीकार करावा. प्रतिनिधी सुनील क्षीरसागर मायभूमी न्यूज विंचूर. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.